संघ राहुल भाई तुम्ही आज पेटी मध्ये काय टाकलं? देशाचे जाणकार नेते ज्यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गामध्ये ज्यांच्याबद्दल आदर आहे असे असणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जे राम प्रभु रामचंद्रांच्या मंदिराच्या संदर्भामध्ये जे विधान केलं या विधानांमुळे सर्व राम भक्ताचा आमच्यासारख्या तरुणांचा या गोष्टीमुळं त्यांच्या या विधानामुळं आमच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या। निश्चित पवार साहेबांकडून अशा प्रकारचं विधान करणं हे अपेक्षित आम्हासारख्या युवा वर्गाला नव्हतं, त्यामुळं राम भक्तांच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या। आणि शरदचंद्रजी पवार साहेबांना आम्ही काही समजून सांगावं एवढे मोठे निश्चित आम्ही नाहीत, त्यामुळं आज आम्ही सर्वांनी त्यांच्या विधानाचा निषेध म्हणून प्रभू श्रीरामांचं नाव पत्रावर लिहून त्यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर हे सर्व पत्र आम्ही आत्ता पाठवले आहेत। ज्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन केलंय, युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे। जालना आणि परभणी जिल्ह्यामधून देखील 20-20 हजार पत्र हे शरदचंद्र पवार साहेबांना आम्ही या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या नावाने लिहून पाठवणार आहोत। यामधून आमची भावना एकच आहे की प्रभू रामचंद्र पवार साहेबांना या विषयी सद्बुद्धी देईल आणि राम मंदिराच्या संदर्भामधला त्यांचा जो संकुचित राजकारणाचा दृष्टिकोन आहे तो बदलायला मदत या निमित्ताने प्रभू रामचंद्र त्यांना देईल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी वाटते। त्यामुळे आम्ही सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या पद्धतीने आंदोलन केलंय। परतूर विधानसभेमधून देखील 10 हजार पत्र पाठवायचा आमचा मनोदय आहे। तसेच जालना जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामधून 20-20 हजार पत्र हे पवार साहेबांना येत्या 3 दिवसांमध्ये सर्व आमचे पदाधिकारी या राम भक्त या विचारधारेचे सर्वजण मिळून आम्ही पाठवणार आहोत। Gracias.